रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या म्हणजे 24 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत। कार्तिक हॉस्पिटल मधून घरी येतो, सौंदर्या त्याची नजर काढते। सौंदर्या तेवढ्यात दीपाला माहेरी जायला सांगते। सगळे चकित होतात। तेवढ्यात तुझ्या बहिणीचं लग्न आहे, तिथे कोण मदत करणार असं बोलत ती विषय फिरवते। आणि तू कार्तिकची काळजी नको करूस, तनुजा आहे ना असं बोलून दीपाला टोमणा मारते। दीपा माहेरी जायला निघते। सौंदर्या तनुजा आणि कार्तिकला त्यांच्या खोलीत पाठवते। कार्तिक तिला घेऊन खोलीत येतो। तनुजा त्याला बसवते। कार्तिक तिची चौकशी करत असतो। यावर तू खूप लकी आहेस, तुझ्यावर तुझी बायको खूप प्रेम करते असं तनुजा त्याला बोलते। ते दोघे गप्पा मारत असतात। तेवढ्यात सौंदर्या तिथे येते आणि काही लागलं तर मला सांगायचं, हे घर आणि कार्तिकही तुझाच आहे असं सौंदर्या त्या दोघांना बोलते। कार्तिक तनुजाला कॉलेजचे फोटो दाखवत असतो। त्यांना एकत्र बघून सौंदर्या खुश होते। इथे दीपाच्या घरी आई बाबा भांडत असतात आणि गोंधळात असतात। तेवढ्यात श्वेता तिकडे येते आणि आदित्यने माझ्यासाठी हातातलं मंगळसूत्र बनवून घेतलं आहे असं त्या दोघांना दाखवत असते। बाबा चिडतात पण आई नेहमीप्रमाणे तिची बाजू घेते। तेवढ्यात तिकडे दीपा येते। तू आम्हाला कार्तिक बद्दल का नाही सांगितलंस असा प्रश्न बाबा दीपाला करतात। मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन असं दीपा त्यांना उत्तर देते। इथे सौंदर्या मायमिंग आर्टिस्टला स्वतः लिहिलेली स्क्रिप्ट देते आणि हेच लोकांपुढे आलं पाहिजे असं सौंदर्या त्यांना बोलते। इथे फॅशन डिझायनर आदित्यचे कपडे सिलेक्ट करत असतो। तेवढ्यात दीपाची फॅमिली तिथे येते। सौंदर्या त्यांचं स्वागत करते। यावर बाबांनी सगळ्यांसाठी आहेर पाठवलाय असं दीपा सगळ्यांना सांगते आणि आहेर द्यायला जाते। पण सौंदर्या नाही बोलते आणि तो आहेर तुझ्याजवळच ठेव असंही बोलते। यावर बाबांनी कार्तिकसाठी एक शर्ट पाठवला आहे असं दीपा सौंदर्याला सांगते। यावर काही नको, तनुजाने कार्तिकसाठी एक मस्त शेरवानी सिलेक्ट केली आहे असं सौंदर्या तिला उत्तर देते आणि तनुजाला हाक मारते। तनुजा कार्तिकला घेऊन येते। सगळे कार्तिकच्या शेरवानीचं कौतुक करत असतात। पण कार्तिक दीपाला विचारतो की शेरवानी तुला आवडली का। यावर दीपाची मैत्रीण मध्ये पडत, हा मला ओके ओके वाटते, दुसरा काही ऑप्शन नाही आहे का असं बोलते। सौंदर्या तिला टोकते। यावर दीपा तनुजाला, तुझा चॉईस खूप छान आहे असं बोलते। सौंदर्या दीपाला काम करायला पाठवते। यावर दीपा कार्तिकला, चल मी तुला खोलीत सोडते असं बोलते। यावर कशाला, तनुजा सोडेल ना त्याला असं बोलत ती पुन्हा एकदा दीपाला टोमणा मारते। सगळे गेस्ट रूम मध्ये जातात। कार्तिक सौंदर्या समोर लावण्याचा विषय काढतो आणि ती येणार आहे ना असं विचारतो। यावर ते ललित बघेन ना असं सौंदर्या त्याला उत्तर देते। इथे गेस्ट रूम मध्ये आई आणि श्वेता येतात। आईला तो रूम खूप आवडतो। तेवढ्यात साक्षी आणि आई श्वेताचं झोपण्याच्या जागेवरून भांडणं होतात। तेवढ्यात दीपा तिथे येते आणि साक्षीला शांत करते आणि आईला चहा हवा आहे का असा प्रश्न करते। आणि मला थोडा उशीर होईल कारण कार्तिकला सूप आणि औषध द्यायचं आहे असं दीपा त्यांना सांगते। यावर तू कशाला करतेस, डॉक्टर तनुजा आहे ना असा टोमणा श्वेता दीपाला मारते। तेवढ्यात दीपा चहा आणायला जाते। उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत श्वेता आणि आदित्यचं अखेर लग्न होतं आणि मायमिंग ॲक्टच्या रूपात सौंदर्या तिची जीवन कहाणी लोकांसमोर दाखवणार असते। नक्की सौंदर्याच्या डोक्यात काय चालू असेल आणि या सगळ्यामुळे दीपा कार्तिकच्या आयुष्यावर काही परिणाम होईल का, जाणून घेण्यासाठी बघत रहा रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहवर।